स्टुडंट मागच्या तासाला आपण नवीन लेसन चालू केलं आहे प्रॉपर्टीज ऑफ अ नॅचरल रिसोर्सेस म्हणजे ज्या आपल्या ज्या काही नैसर्गिक गुणधर्म आहेत यांबाबतची माहिती पाहिली यामध्ये प्रॉपर्टीज ऑफ एअर हवा कुठून येते आणि त्याचे काय गुणधर्म आहेत हे आपण पाहिलं त्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आपण बघितलेलं बलूनमध्ये हवा भरल्यानंतर ती एका हरिजन एका थ्रेडनी मध्ये प्लास्टिक स्ट्रॉला एका थ्रेडनी बांधून ते जे बोलून येत ते काय होत आहेत हवा कशी निघून जाते हे पाहिलं सेकंड एक्झाम्पल आपण सिरीजचं बघितलेलं त्यानंतर आपण सायंटिस्टचं नावही बघितलं पुढचा पॉईंट बघितलेला इफेक्ट ऑफ न एअर प्रेशर बकेटमध्ये पाणी घेतलं त्यामध्ये एक स्ट्रॉ टाकला आणि वरून जो हॉरिजेंटल साईडमध्ये जो स्ट्रॉ ठेवलेला त्या स्ट्रॉमधून फाउंडेशन ऑफ वॉटर वॉटरचे थेंब बाहेर कसे आले हे बॉर्नेल्स प्रिन्सिपलही आपण पाहिलं आहे आज आपण पुढचा पॉइंट बघणार आहोत वेन देअर एक्झिस्ट डिफरंट इन द एअर प्रेशर ॲट टू डिफरंट प्लेस द एअर स्टार्ट फॉलोईंग फ्रॉम द प्लेस ऑफ हायर प्रेशर टू द प्लेस ऑफ लोअर प्रेशर ॲट सच टाइम्स वी फील ब्लोईंग आर ॲन इफेक्ट ऑफ अ द डिफरन्स इन द प्रेशर म्हणजे काय आहे तर आपण जे काल बॉर्निलियन्स प्रिन्सिपल पाहिलं बार्निलियन्स जे प्रिन्सिपल पाहिलं यामध्ये काय होतं की जेव्हा दोन ठिकाणच्या हवेतील दाबाचा फरक पडतो किंवा दोन ठिकाणच्या हवेचा दाब आपल्याला समजतो तेव्हा हवा जास्त दाबाच्या ठिकाणापासून काय होते तर कमी दाबाच्या ठिकाणापर्यंत गेलेली असते अशा वेळी आपल्याला काय होते वारा सुटल्याचे जाणवते म्हणजेच काय होते तर ब्रीज ऑर वाईंड ब्लोईंग हवे हवेतील हवेतल्या हवे दाबात पडलेल्या आपल्याला काय होतं फरकाचा परिणामही जाणवू लागतो यू विल लर्न मोवर अबाउट धीस इज इन द लेसन लेसन कॉल्ड वाइन्स इन अ ज्योग्राफी म्हणजेच काय तर याविषयी अधिक माहिती हे आपण भूगो जॉग्राफी भूगोलाच्या लेसनमध्ये बघतो वारे म्हणजे काय किंवा तुम्ही वाइन्स या लेसनमधून ही माहिती मिळवाल तर फुडचं एक्झाम्पल आहे ट्राय दीज टेक अ आईस क्यूब इन अ ग्लास अप टू थ्री फोर ऑफ इट्स अ हाईट नाव ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स हाऊ डीड दे वॉटर ड्रॉपलेट्स ॲपियर ऑन द आउट ऑफ द ग्लास एका ग्लासमध्ये पाऊन उंचीपर्यंत काय घेतलं आपण बर्फाचे तुकडे घेतले आणि ते बर्फाचे तुकडे काय करायचे आपल्याला बर्फाचे खडे घेतले आता त्यात निरीक्षण करायचे ग्लासच्या बाहेर पाणी कसे आले काय होतं की फ्रीजमधून एखादी वस्तू काढल्यानंतर त्याच्या बाहेरच्या साईडून ते काय होतं पाणी आलेलं असतं ना व्हॉट हॅपन्स हाऊ डीड द वॉटर ड्रॉपलेट्स ॲपेअर ऑन आउटसाइड ऑफ द ग्लास का होतं असं ड्यू टू द आईस क्यूब्स इन ग्लास द एअर सराउंडिंग द ग्लास कूल्स डाऊन ॲज द वॉटर वेपर्स इन धीज एअर कूल्स डाऊन काय होतं तर ग्लासमध्ये बर्फाचे खडे ठेवल्याने ग्लास भोवते असलेल्या हवेला काय मिळतो थंडावा म्हणजे हा ग्लास काय होतो कूल होतो थंड होतो ॲज द वॉटर वेपर्स इन धीज एअर कूल्स डाऊन इट कंडेन्सेस अँड गेट ट्रान्सफर्म इन टू वॉटर आणि विशिष्ट तापमान त्याचे काय होते संगणन होत असते इट इज धीज वॉटर दॅट कलेक्ट्स ऑन द वॉटर सरफेस ऑफ दी ग्लास आणि त्यामुळेच बाष्पाच्या रूपांतर पाण्यात होते व पाणी काय होते ग्लासच्या बाहेर पृष्ठभागावर जमा होते म्हणजे काय होतं बर्फाचे तुकडे कसे असतात थंड असतात या थंड तुकड्यांमुळे काय होतं ग्लास भोवते आलेला हवेला मिळालेला थंडावा त्या ग्लासला मिळत असतो हवेमध्ये भरपाच्या रूपात ता आलेला जो पाण्याचा थंडाव आहे तो काय होतो त्या विशिष्ट तापमानाला वितळू लागतो आणि त्याचं संगणन होऊन ते बाष्पाचे रूपांतर पुन्हा कशात होत असते पाण्यात होत असते आणि पाणी पाणी ग्लासच्या बाहेरील पृष्ठभागावर येते द लेवल ऑफ ह्युमिनिटी इज अ डिफरंट इन अ डिफरंट प्लेसेस सिमिलरली द ह्युमिडिटी लेवल्स अल्सो चेंज फ्रॉम टाइम टू टाइम ड्युरिंग द पिरियड ऑफ ए सिंगल डे म्हणजे क्ला काय आहे तर हवेतील आर्द्रतेचे प्रमाण हे वेगवेगळ्या ठिकाणी काय आहे वेगवेगळे असते त्याचप्रमाणे दिवसभराच्या कालावधीतही कालावधीतही हवेचं प्रमाण काय आहे वेगळं आहे द लेवल ऑफ ह्युमि ह्युमिडिटी ऑफ द एअर इज डिटर्माइन्ड बाय इट्स कॅपॅसिटी टू होल्ड वॉटर वेपर ड्युरिंग द नाईट ऑर ॲट अ डाऊन व्हेन द टेम्परेचर ऑफ एअर इज अ लो काय होतं तर हवेतील जे आर्द्रतेचे प्रमाण आहे हे, हे त्याच्या बाष्प धरून बाष्पा पशी धरून ठेवण्याच्या क्षमतेपेक्षा काय असतं जास्त असते ड्युरिंग नाईट ऑर डाऊन रात्री किंवा पहाटे जेव्हा हवेचे तापमान काय होते कमी असते तेव्हा त्याची ते बाष्प भरून ठेवण्याची क्षमता ही काय असते कमीच असते इट्स कॅपॅसिटी टू होल्ड द वेपर्स इज लेस आणि त्याची कॅपॅसिटी काय असते लेस असते कमी असते ॲट सच टाइम्स द एक्सिस वेपर्स इज ट्रान्सफर इन टू वॉटर ड्रॉप दिस इज वॉट वी वॉल डीव डीव म्हणजे तुमचे दवबिंदू म्हणजेच काय अशा वेळी काय होतं हवेतील जास्तीच बाष्पाचे काय होते पाण्याच्या थेंबात रूपांतर होते आणि यालाच आपण काय म्हणतो देव दव दव म्हणजे दव बिंदू म्हणतो म्हणजे काय आहे लक्षात घ्या की हवेतील जे आर्द्रतेचं प्रमाण आहे हे त्याच्या बाष्पा बाष्प धरून ठेवण्याच्या क्षमतेवर ठरते रात्री किंवा पहाटे या हवेचं ता तापमान काय आहे तर कमी असते आणि बाष्प धरून ठेवण्याची क्षमता ही काय असते कमी होते अशा वेळी हवेतल्या जास्तीच्या बाष्पाचे आपण काय करतो पाण्याच्या थेंबात रूपांतरण करतो यालाच आपण काय म्हणतो द म्हणतो इन द आफ्टरनून वेन द टेम्परेचर ऑफ द एअर इज हाय द कॅपॅसिटी ऑफ द एअर टू होल्ड अ मॉइश्चर ऑल्सो इनक्रीज देन कंपेअर्ड टू इट्स अ फुल्ली कॅपॅसिटी टू होल्ड वॉटर द प्रोपोर्शन ऑफ मॉइश्चर इन द एअर इज लेस अँड वी फील दॅट द एअर इज ड्राय काय होतं की हवेत किंवा दुपारी जेव्हा हवेचं तापमान वाढलेलं असतं म्हणजे हीट येते गरम होत असतं तेव्हा हवेचे बाष्प धरून ठेवण्याची क्षमता सुद्धा काय असते वाढत असते द कम्पेर्ड इट्स फुल्ली कॅपॅसिटी ऑफ कोल्ड वॉटर आणि हवेच्या क्षमतेच्या मनाने हवेतील बाष्पाचे प्रमाण ही काय हो का होते कमी होते अशा वेळी आपल्याला काय असते तर हवा आपली ही कोरडी असल्याचे आपल्याला जाणवते ड्राय म्हणजे कोरडे आहे द प्रोपोर्शन ऑफ वॉटर वेपर्स इन द एअर इज हाय ड्यूरिंग द मान्सून अँड इट अँड इन कॉस्टल एरियाज ॲज अ रिजल्ट वी फील द डॅम्पनेस और ह्युमिडिटी प्रोपोर्शन म्हणजे काय होतं तर पावसाळ्यात तसेच काय होय प मान्सून म्हणजे आपला पावसाळा पावसाळ्यात आणि कॉस्टल एरियाज म्हणजे समुद्रकिनारे हवे हवेतील बाष्पाचे प्रमाण हे काय असते भरपूर असते जास्त असते अशा वेळी आपल्याला काय येते डॅम्पनेस डॅम्पनेस म्हणजे दमटपणा और ह्युमिडिटी आपल्या ह्युमिडिटीमध्ये दमटपणा येतो कशामुळे ज्यावेळी काय असतं मान्सून आणि समुद्रकिनारी मान्सून आणि समुद्रकिनारी हवेतील बाष्पाचे प्रमाण वॉटर वेपर्स काय असतात जास्त असतात तेव्हा इन समर वेट क्ल क्लॉथ ड्राय क्विकली बट इन द रेंज दे डू नॉट वाय इज दिस सो so? उन्हाळ्यात ओले कपडे चटकन वाळतात पण पावसाळ्यात मात्र ते लवकर वाळत नाहीत असे का होते अवर ब्रेन पॉवर हा प्रश्न तुम्ही लिहिणार आहात इन समर हा प्रश्न इन समर वी क्लॉथ ड्राय क्विकली, बट इन द रेनी दे डू नॉट वाय इज सो Uh, का वाळत नाहीत तर हवा आपले वॉटर वेपर्स असतात आपली हवा कशी असते दमट असते डॅमनेस असते त्यामुळे आपले कपडे वाळत नाहीत हा क्वेश्चन तुम्ही लिहिणार आहात डीप अँड अन क्रॉक्टेड इनवर्टेड एम टी बॉटल इन अ स्लँटिंग पोझिशन इन टू द वॉटर इन अ वाईड कंटेनर व्हॉट डू यू ऑब्झर्व रिकामी बाटली त्याचं झाकण न लावता उलटी करून पाण्याच्या पसरट भांड्यात तिरपी धरा तुम्हाला काय दिसेल ही तुमची बाटली ती तिरपी पाण्यामध्ये दिसली धरली तुम्हाला तिथे काय दिसेल व्हॉट चेंज टेक प्लेस इन अ बलून ऑन अ फिलिंग एअर इन इट फुग्यात हवा भरली की ती की त्याच्यामध्ये काय बदल होतो बघा ही बॉटले तिरपी धरली त्यातून काय येतात बबल्स बाहेर आल्यात दुसरा प्रश्न असा आला व्हॉट चेंज टेक प्लेस इन अ बलून ऑन फिलिंग एअर इन इट फुग्यात हवा भरली की त्यामध्ये काय बदल होत असतो वी कम टू नो फ्रॉम द ॲक्टिव्हिटीज अबो द एअर हॅज अ प्रॉपर्टीज लाईक ऑप ऑक्युपाईंग स्पेस हॅविंग अ सर्टन व्हॅल्यू हॅविंग मास अँड वेट वरील विविध कृतींपासून आपल्याला असं लक्षात आले किंवा आपल्याला असं जाणवतं की जागा व्यापणे किंवा विशिष्ट पहिलं काय ऑपिंग स्पेस म्हणजे जागा व्यापणे हॅव्हिंग अ सर्टन व्हॅल्यू विशिष्ट आकारमान असणे हॅव्हिंग मास अँड वेट त्याला वजन आणि वस्तुमान असणे हे काय आहे तर व प्रॉपर्टीचे प्रॉपर्टीज ऑफ एअर हवेचे वेगवेगळे गुणधर्म आहेत राईट द प्रॉपर्टीज ऑफ एअर हा तुम्हाला प्रश्न केला जाईल राईट दी प्रॉपर्टीज ऑफ एअर कोणकोणत्या प्रॉपर्टीज ऑफ एअर हॅज लाईक like, ऑक्युपायिंग स्पेस म्हणजे काय तर एखाद्या ठिकाणची जागा व्यापणे हॅविंग अ सर्टन व्हॅल्यू विशिष्ट आकारमान असणे हॅविंग मास अँड वेट वस्तू आणि वजन आणि वस्तुमान असणे हे काय आहे तर हवेचे काही प्रॉपर्टीचे गुणधर्म आहेत प्रॉपर्टीज म्हणजे गुणधर्म हवेचे गुणधर्म आहेत एअर इज अ मिक्सचर ऑफ व्हेरी फाईन पार्टिकल्स ऑफ सम गॅसेस डस्ट स्मोक अँड मॉइश्चर व्हेन रेज ऑफ लाईट फॉल ऑन दीज मायन्यूट पार्टिकल्स द पार्टिकल स्प्रिड द लाईट इन ऑल द डायरेक्शन दिज नॅचरल फॅनोमिनॉन इज कॉल्ड स्कॅरेटिंग ऑफ अ लाईट म्हणजे काय तर प्रकाशाची विकिरीण होणे म्हणजे स्कॅरेटिंग म्हणजे काय तर विखुरणे पसरणे हवा हे एक काय आहे तर वायू तसे धूळ तसेच काय आहे धूळ धूर स्मोक म्हणजे धूर डस्ट म्हणजे धूळ गॅसेस म्हणजे तुमचे वेपर्स वायू अँड मॉइश्चर म्हणजे बाष्प वेन रेज ऑफ लाईट फॉल्स ऑन अ मायन्यूट पार्टिकल्स यांच्या अतिसूक्ष्म कणांचे मिश्रण आहे द पार्टिकल स्प्रेड द लाईट इन ऑल द डायरेक्शन जेव्हा प्रकाश किरणे हवेतील दिशेने आजूबाजूवर पडतात तेव्हा ते काय होतात तर प्रकाशाला सर्व दिशाने विखुरतात धिस इज कॉल्ड ॲज अ स्कॅटरिंग ऑफ लाईट एअर इज अ मिक्सचर ऑफ अ व्हेरी फाईन पार्टिकल्स ऑफ सम गॅसेड डस्ट स्मोक अँड मॉइश्चर वेन रेज ऑफ अ लाईट फॉल्स ऑन दीज अ मायन्यूट पार्टिकल्स द पार्टिकल्स स्प्रेड द लाईट इन ऑल डायरेक्शन हवेमध्ये जे बारीक बारीक सूक्ष्मजीव पसरलेले आहेत किंवा तुमचे जे पार्टिकल्स आहेत कणांचे जे मिश्रण आहे प्रकाशा 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 ते प्रकाशातील हवे हवेतील वारंवार पडतात हवेतील बाष्पावरून वारंवार पडतात तेव्हा ते प्रकाशाला काय करतात सर्व दिशा व्यापून देतात व्यापल्या जातात यालाच आपण काय म्हणतो तर स्कॅरेटिंग ऑफ लाईट म्हणजे प्रकाशाचे विखरणे असंही आपण म्हणतो टेम्परेचर रेग्युलेशन टेम्परेचर रेग्युलेशन द अर्थ रिसिवस एनर्जी फ्रॉम द सन धिस एनर्जी इज रिस्फेक्टेड बाय द अर्थ इन द फॉर्म ऑफ हीट काय होतं आहे तर पृथ्वीला सूर्याकडून काय मिळते ऊर्जा मिळते ही ऊर्जा पृथ्वी काय करते तर उष्णतेच्या रूपात परत फेकते ही पृथ्वी उष्णतेच्या ऊर्जा काय करते पृथ्वीला पृथ्वीला सूर्याकडून ऊर्जा मिळते मग ही ऊर्जा पृथ्वी उष्णतेच्या रूपात काय करत असते तर परत देत असते द कन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर सराउंडिंग द अर्थ सच ॲज अ वॉटर वेपर कार्बन डायऑक्साइड ॲब्सॉर्ब अ पार्ट ऑफ दिज हीट अँड गिव्ह इट टू द अदर कन्स्टिट्युएंट ऑफ एअर तसेच बाष्पामध्ये काय आहे तर कार्बन डायऑक्साईड यांसारखे घटक हे उष्णतेचा काही भाग काय करता शोषून घेऊन तो इतरां इतर घटकांना देत असतात ॲज अ रिझल्ट द अर्थ सरफेस रिमेन्स वॉर्म अँड देअर बाय बिकम सुटेबल फॉर द लिव्हिंग वर्ड ऑन द अर्थ इफ देअर वेअर नो एअर ऑन द अर्थ द ॲव्हरेज टेम्परेचर ऑफ द अर्थ सरफेस वुड हॅव बीन व्हेरी लो काय होतं की पहिल्यांदा कार्बन डायऑक्साईड यांसारखे घटक आपल्याला उष्णतेचा काही भाग शोषून घेतात व ते इतर घटकांना देतात त्यामुळे काय होतं तर पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे म्हणजे सरफेस आहे अरचा तो, तो काय होतो उबदार राहतो उबदार राहतो म्हणजे एका प्रकारचा हीट तयार होत असते उबदार राहत असतो आणि पृथ्वीवरील जी आपली लिव्हिंग थिंग्ज आहेत जे आपली सुजीव सृष्टी आहे तिला ते अनुकूलन राहत असतं पृथ्वीवर हवाच नसती तर पृथ्वीच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान खूपच काय झाले असते ले लो झाले असते म्हणजे खूपच कमी झाले असते ट्रान्समिशन ऑफ साऊंड प्रसारण साऊंड म्हणजे ध्वनी टेम्परेचर म्हणजे तापमान नियंत्रण ऑल द साऊंड दॅट वी हियर रीच अस थ्रू द सराउंडिंग एअर द डेन्सिटी ऑफ एअर अल्सो चेंजेस ड्यू टू चेंज इन इट्स टेम्परेचर इन विंटर द डेन्सिटी ऑफ द एअर इंक्रीज वी कॅन हिअर द व्हिस्टिल ऑफ अ डिस्टन ट्रेन क्लिअरली अर्ली इन द मॉर्निंग ऑफ इन द मॉर्निंग इन विंटर एअर इज यूजफुल ॲज द मीडियम फॉर द ट्रान्समिशन ऑफ साऊंड आता त्यांनी काय सांगितलं तुम्हाला की आपल्याला ऐकू येणारे सर्वच आवाज हे आ, आवाज भोवतालच्या हवेतून आपणापर्यंत येऊन पोचवले जातात द डेन्सिटी ऑफ एअर ऑल्सो चेंज ड्यू टू द चेंज इन इट्स टेम्परेचर तापमानातील या बदलामुळे हवेतील घनतासुद्धा काय होते तर बदलते इन विंटर द डेन्सिटी ऑफ एअर इंक्रीज थंडीमध्ये हवेची काय होते घनता वाढते म्हणजे एअर विंटरमध्ये थंडीमध्ये डेन्सिटी काय होते हवेची वाढते वी कॅन हिअर द ऑफ ए डिस्टंट ट्रेन क्लिअरली आणि काय होतं की थंडीच्या पहाटे दूरच्या आगगाडीचा आवाज स्पष्टपणे आपल्याला ऐकू येतो अर्ली इन द मॉर्निंग इन विंटर एज युजफुल ऑफ मिडियम ट्रान्समिशन यावरून असं समजतं की ध्वनीचे प्रसारण होण्यासाठी हवेचं माध्यम म्हणून आपण काय करतो त्याचा उपयोग करत असतो म्हणजे आज बघितल्यात आपण प्रॉपर्टीज ऑफ प्रॉपर्टीज ऑफ एअर चाललेल्या मग त्या एअरमधल्या प्रॉपर्टीज आपण कोणत्या बघितल्या ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय बघितलं त्यानंतर आपण मास आणि वेट हेही बघितलं त्यानंतर बघितलेलं की इफेक्ट ऑफ एअर प्रेशर काय इफेक्ट होतो जर पाणी जास्त भरल्यानंतर आच्छा तासाला आपण बघितले भरपाचे गोळे फ्रीजमधून बाहेर काढल्यानंतर ते ग्लासमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये ठेवल्यानंतर त्या भांड्याला आजूबाजून पाण्याचा त्रास पाणी कसं येतं हेही पाहिलं त्यानंतर तुम्हाला प्रश्न सांगितला आहे अवर ब्रेन पॉवर आणि त्याच्यावरचा इन समरचा हे दोन प्रश्न सोडवणार आहात ट्रान्सलोकेशन म्हणजे काय हे तुमच्या भाषेमध्ये लिहिणार आहात ट्रान्समिशन ऑफ साऊंडही लिहिणार आहात आणि स्केअर्ड ऑफ लाईट लिहिणार आहात राईट प्रॉपर्टीज ऑफ एअर एअरच्या तीन प्रॉपर्टीज असे पाच ते सहा प्रश्न लिहून तुम्ही पाठवणार आहात प्रॉपर्टीज ऑफ जो वॉटर आहे तो आपण पुढच्या तासाला बघूया थँक्यू